नमस्कार मित्रो, मी आहे डासर आणि आता आपण पाहणार आहोत पायथॉन मधील दुसरा स्टँडर्ड डेटा टाइप जो आहे स्ट्रिंग। तर या ठिकाणी मी str नावाचा एक ऑब्जेक्ट तयार केलेला आहे, म्हणजेच व्हेरिएबल तयार केलेला आहे आणि त्याला एक स्ट्रिंग व्हॅल्यू असाइन केलेली आहे amda। पुढे जाऊन आपण प्रिंटिंग स्टेटमेंटच्या सहाय्याने ही स्ट्रिंग आपण या ठिकाणी पहिल्या प्रयत्नातून प्रिंट करणार आहोत। दुसरा प्रिंटिंग स्टेटमेंटचा जो प्रयत्न आहे त्याच्यामध्ये आपण काय केले ते जाणून घेऊया। तर आपण या ठिकाणी str मधील झिरोथ पोझिशन आपण या ठिकाणी प्रिंट करून मागतोय। तर या ठिकाणी झिरोथ पोझिशनला आहे आय, त्यामुळे आपल्याला या सेकंड स्टेटमेंटच्या सहाय्याने आपल्याला आय हा लेटर प्रिंट झालेला पाहायला मिळेल। तिसरा प्रिंटिंग स्टेटमेंट या ठिकाणी आपल्याला सांगत आहे की दुसऱ्या इंडेक्स पोझिशन पासून सातव्या इंडेक्स पोझिशन पर्यंत जो काही डेटा असेल तो डेटा प्रिंट कर। तर पाहूया आपण झिरो पोझिशनला आहे आय, वन पोझिशनला आहे ब्लँक पेस आणि टू पोझिशनला आहे ए। ए पासून आपण सेवन्थ पोझिशन पर्यंत जर गेलो म्हणजेच टू थ्री फोर फाईव्ह सिक्स, सो दोन पासून सात पर्यंत जेवढे काही आपल्याला मिळणारे लेटर्स आहेत त्या इंडेक्स पोझिशन मध्ये ते सर्वच आपल्याला त्या ठिकाणी प्रिंट झालेले पाहायला मिळणार आहे, म्हणजे amda हा आपल्याला डेटा या ठिकाणी प्रिंट झालेला पाहायला मिळेल। नेक्स्ट जी प्रिंटिंग स्टेटमेंट आहे त्याच्यामध्ये देखील आपण जाणून घेऊया काय करण्यात आलेलं आहे। तर या ठिकाणी वन मोर स्लायसिंग करण्यात आलेलं आहे, याला आपण स्लायसिंग म्हणतो। हेही देखील एक स्लायसिंगचं एक्झाम्पल आहे आणि हेही देखील आता आपण स्लायसिंगचं एक्झाम्पल पाहतो। तर यामध्ये आपण स्टार्टिंग इंडेक्स दिलेला आहे, एंडिंग इंडेक्स आपण कोणताही मांडलेला नाहीये, म्हणजेच निश्चितच सेकंड इंडेक्स पासून आपल्याला लास्ट पर्यंत या ठिकाणी प्रिंटिंग किंवा इंडेक्सिंग आपल्याला त्या ठिकाणी रेफर करता येणार आहे आणि रेफर केलेल्या इंडेक्स व्हॅल्यूज आपल्याला या प्रिंटिंग स्टेटमेंटच्या साईडने प्रिंट झालेल्या पाहायला मिळतील। म्हणजेच आपल्याला दुसऱ्या इंडेक्स पासून शेवटच्या इंडेक्स पर्यंत या ठिकाणी amda हा जो व्हॅल्यू आहे तो आपल्याला प्रिंट झालेला पाहायला मिळणार आहे। नेक्स्ट प्रिंटिंग स्टेटमेंट जे आहे त्याच्यामध्ये आपण स्ट्रिंग ऑब्जेक्टला मल्टीप्लाय केलेला आहे दोन नेस, म्हणजेच या ठिकाणी ही जी काही स्ट्रिंग आहे amda आपल्याला दोन वेळा प्रिंट झालेली पाहायला मिळणार आहे। त्यानंतर आपण लास्ट प्रिंटिंग स्टेटमेंट पाहतोय की ज्याच्यामध्ये आपण कॉन्केटनेशन केलेलं आहे, याच्यामध्ये str जो ऑब्जेक्ट आहे त्याच्यासोबत प्लस या ऑपरेटरच्या सहाय्याने आपण कॉन्केटनेट करतोय अँड आय एम ए यू टबर हा स्ट्रिंग व्हॅल्यू आपण त्याच्यामध्ये कॉन्केटनेट करतोय। प्रोग्राम रन झालेला आणि आपण त्याचं आउटपुट पाहताय, पहिल्या प्रिंटिंग स्टेटमेंटच्या सहाय्याने amda पाहताय, सेकंड प्रिंटिंग स्टेटमेंटच्या सहाय्याने जसं आपण समजून घेतलं की आपल्याला या ठिकाणी झिरो इंडेक्सचा लेटर या ठिकाणी प्रिंट होणार आहे तो म्हणजे आय असणार आहे। त्यानंतर तिसरं प्रिंटिंग स्टेटमेंट जे आहे त्याच्या सहाय्याने आपल्याला दुसऱ्या इंडेक्स पासून सातव्या इंडेक्स पर्यंत जो काही डेटा असेल तो आपल्याला प्रिंट झालेला आहे, म्हणजे amda हा प्रिंट झालेला आहे। त्याचबरोबर तिसरं प्रिंटिंग स्टेटमेंट आहे की ज्याच्यामध्ये आपण सांगितलेलं आहे की स्टार्टिंग इंडेक्स दोन आहे आणि एंडिंग इंडेक्स आपण मांडलेला नाही आहे, त्यामुळे दुसऱ्या इंडेक्स पासून आपल्याला शेवटपर्यंत जो काही मिळणारा कंटेंट आहे तो आपण या ठिकाणी प्रिंट झालेला पाहताय, म्हणजेच amda प्रिंट झालेला आहे। नेक्स्ट प्रिंटिंग स्टेटमेंट जे आहे की ज्याच्यामध्ये आपण स्ट्रिंगला आपण दोन न मल्टीप्लाय केलेला आहे, त्यामुळे आपल्याला amda हा जो काही स्ट्रिंग व्हॅल्यू आहे तो दोन वेळा या ठिकाणी प्रिंट झालेला पाहायला मिळतो। त्यानंतर लास्ट प्रिंटिंग स्टेटमेंट आहे की ज्याच्यामध्ये आपण स्ट्रिंग व्हॅल्यू सोबत अँड आय एम अ युट्यूबर हा कॉन्केटनेटेड झालेला कंटेंट या ठिकाणी तुम्ही पाहताय amda अँड आय एम ए युट्यूबर। धन्यवाद।